औरंगाबाद इथून मोठी बातमी। औरंगाबादेत दिवसभरात 69 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आलेली आहे। औरंगाबादेतील कोरोनाग्रस्तांची संख्या 627 वरती पोहोचलेली आहे। दिवसभरात दोघांचा मृत्यू झालाय। मृतांचा आकडा आता 15 वरती पोहोचलेला आहे। आतापर्यंत 77 रुग्णांनी कोरोनावरती मात केलेली आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण औरंगाबाद इथून पाहतो आहोत। औरंगाबादमध्ये 69 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आलेली आहे। याचबद्दल अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी शुभम कुलकर्णी फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत। शुभम, काय आहे अधिकची माहिती? औरंगाबादमध्ये सायंकाळनंतर पुन्हा 7 रुग्ण हे कोरोनाबाधित आढळले, त्यामुळे आज दिवसभरामध्ये एकूण 69 जण कोरोनाबाधित आढळून आलेले आहेत। तर जिल्ह्याभरातील कोरोनाबाधितांचा आकडा हा 627 वर गेलेला आहे। तर दुसरीकडे आज दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे। यामध्ये कुंडलिक नगरमधील 58 वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे, तर रामनगरमधील 80 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा समावेश आहे। यामुळे मृतांचा आकडा हा 15 वर गेला आहे। कोरोना बाधितांची संख्या ही दिवसागणिक मोठ्या प्रमाणामध्ये वाढतीये, तर दुसरीकडे मृतांचा आकडा देखील वाढतो आहे। यामुळे औरंगाबादकरांची, मनपा असो किंवा मग पोलीस प्रशासनाची चिंता वाटते। या सगळ्या पार्श्वभूमीवर औरंगाबादकरांनी घरी थांबण्याची गरज आहे, बाहेर पडू नये, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करावा, काही लक्षणं आढळल्यास तपासणी करावी। या सगळ्या गोष्टी केल्यास आपण निश्चित कोरोनावर मात करू शकू। निश्चितच नागरिकांनी सहकार्य केलं पाहिजे। मात्र शुभम, ज्या ठिकाणी आता रुग्णसंख्या वाढत आहे त्या ठिकाणी मृतांचा आकडा देखील सातत्यानं वाढतो आहे, त्यामुळे कुठेतरी प्रशासनानं देखील आवश्यक त्या उपाययोजना करणं गरजेचं आहे। बरोबर आहे सुनील तुमचं, कारण की आपण जर हॉटस्पॉटचे परिसर जर बघितले तर तिकडे मोठ्या संख्येनं दिवसागणिक हे कोरोनाबाधित आढळून येत आहेत। संजयनगर असो, समतानगर असो, संजयनगर असो किंवा मुकुंदवाडीचा एक परिसर, आरेक कॉलनीचा एक परिसर आहे, यामधून दिवसागणिक वाढून येत आहेत कोरोनाबाधित। याकडे मनपा प्रशासनानं अधिक लक्ष द्यायला हवं, तपासणी करायला हवी, घरोघरी जाऊन प्रत्येक सदस्याची तपासणी करायला हवी। हे कुठेतरी होताना दिसत नाही, यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रुग्ण आढळून येत आहेत। तर दुसरीकडे शहराचा आणि ग्रामीण भागाचा, या दोघांचा जर आपण विचार केला, ग्रामीण भागातून देखील मोठ्या प्रमाणामध्ये रुग्ण आढळून येत आहे। दौलताबाद असो, किंचापाद असो, या भागातून देखील मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहे, यामुळे एक चिंता आहे। निश्चितच, मात्र या मृतांमध्ये वयस्कर व्यक्तींचा जो आहे जास्त समावेश दिसतो आहे, एकूणच काय माहिती देशील? वयस्कर व्यक्तींना जास्त लवकर लागण होती आहे। आतापर्यंतची जर आपण काही आकडेवारी बघितली तर आजपर्यंत 15 कोरोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे, त्यामुळे सर्वाधिक एक वयस्कर आहे। त्यामुळेच आरोग्य यंत्रणा ही नेहमी सांगते आहे की लहान मुलं आणि वयस्कर लोकांकडे तुम्ही जास्त लक्ष द्या, त्यांना घराबाहेर पडू देऊ नका, त्यांना सुरक्षित ठेवा, त्यांच्यापासून दूर राहा, म्हणजे सुरक्षित राहा, यामुळे त्यांना लागण होणार नाही। याकडे निश्चितच नागरिकांनी सहकार्य करणं गरजेचं आहे। धन्यवाद शुभम सविस्तर माहितीसाठी। तर औरंगाबादेत दिवसभरामध्ये 69 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आलेली आहे। औरंगाबादेतील कोरोना रुग्णांची संख्या 627 वरती पोहोचलेली आहे।